नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज। रायगड जिल्ह्यातील नारपुली या ठिकाणी प्रकाश झोतातील नाईट ग्रामीण क्रिकेट सामने आयोजित केले होते। एकता क्रिकेट क्लब नारपोली, रायगड जिल्हा परिषद सदस्य व सरपंच चषक 2020, त्यावेळी प्रथम पारितोषिक चेरवली संघाने पटकावला, तर द्वितीय पारितोषिक नितलस या संघाने पटकावला। सर्वांचे धन्यवाद देते। आज आयोजन हा राजू पाटील जे जिल्हा परिषदचे सदस्य तसेच दीपक पाटील सरपंच यांनी आयोजन खूपच छान केलेलं आहे, कारण ग्रामीण भागातील खेळाडू हे कुठेतरी त्यांची खेळी कुठेतरी प्रसिद्ध व्हावी या निमित्ताने हे ग्रामस्थ व ह्या व्यक्ती आयोजन करत असतात, तर त्यांनी खूप छान आयोजन देखील केलेलं आहे। आम्ही वारंवार इथे येते, आम्हाला दरवर्षी इन्व्हाइट करतात, आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो आहे, म्हणून त्यांचे प्रथमतः मी धन्यवाद देते। ना त्यांचा काल वाढदिवस होता, म्हणून मी त्यांना राजू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी त्यांना शुभेच्छा देखील देते, आणि त्यांचं पुढचे देखील असेच त्यांनी चांगले कार्यक्रम आयोजित करावेत, ना असेच आयोजन चांगलं करावेत, ना आपल्या ग्रामीण खेळाडूंची खेळी ही प्रसिद्ध जास्तीत जास्त करावी। हे ह्या कार्यक्रमाचं आम्हाला निमंत्रण देतात आणि एवढं चांगलं आयोजन करतात, आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर नाईट मॅचेसचा खरंच ह्या तरुणांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो, आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या द्वारे ते कुठेतरी त्यांची क्रीडा ही पुढे नेतात, आणि लाईव्ह मॅचेस प्रमाणे ते पुढे बघता येते प्रेक्षकांना। नाईट मॅचेस तर तसं बघायला गेलं जास्त महिला येत नाही, पण आम्ही ह्या आयोजनाला मान देऊन या ठिकाणी आलो, कारण खरंच रात्रीचे 11:30-12 आलेले आहेत, पण आम्ही दरवर्षी इकडे येतो कारण खूप चांगला अतिथींचा ते सत्कार आदर करतात आणि मान देतात, आणि खरंच ह्या आयोजनाचं त्यांचं मान ठेवून आम्ही इकडे आलो, आम्हाला खूप छान वाटते। आणि राजू पाटील यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आम्हाला दरवर्षी आमंत्रित करतात, गेल्या 3 वर्षापासून आमंत्रित करतात, आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही दरवर्षी इथे येतो, लेटीत असून सुद्धा आम्ही येतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आदर सत्कार करतो, आणि हा स्टेज आपण अगदी आंतरराष्ट्रीय पद्धतीने बनवतात, आणि त्या निमित्ताने बाहेर पूर्ण जाण्याची त्यांना इथून संधी असते। आणि काल राजू लेटी सदस्य यांचा काल वाढदिवस होता, काल यायला जमलं नाही, पण त्यांना पण आम्ही हार्दिक शुभेच्छा देते, आणि असेच कार्यक्रम।